काही दिवसांपूर्वीच त्यांनी साम टीव्हीला मुलाखत दिली होती पाहूयात काय म्हटलं होतं विजया भोसले यांनी जो त्यांचा फकीर होता तो नाचायचा त्या ह्याच्यामध्ये आणि शिवाजी महाराजांना तोही मी स्वतः कानाने ऐकून डोळ्यांनी पाहून मग म्हटलं उगीच कुणी सांगते म्हणून नाही तर हे सगळ्या गोष्टी मी स्वतः पाहिल्या कानांनी ऐकल्या तर मी त्यांना विचारलं मध्ये घुसून की बाब हे काय चाललंय तुमचं शिवाजी महाराजांना शिवाय द्यायचं कारण काय आणि शिवाजी महाराजांनी तुमचं काय केलंय म्हटलं शिवाजी महाराजांचा आमचं वाटो केलं आमचा हे देश आमच्या ताब्यातनं काढून घेतला आम म्हणलं तुमचा देश नाही शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र हा देश शिवाजी महाराजांचा आहे आणि तो त्यांना त्यांचा ते सांभाळतायत तुमचा इथं काहीही संबंध नाही त्या तुम्ही हे बोलायचं कारण नाही त्याला तो चिडला बघे वा म्हटला खोल्या म्हणजे काय आमचे लोक येतात इथं राहायला मग तो उत्साहने सगळं मला मी सगळ्या खोल्या उडून पाहिल्या अशी दोन खोल्या अशा चार खोल्या सगळ्या त्या खोल्यामध्ये कॉट मच्छरदानी बाथरूम हे तिथं पाणी सगळं इतकं म्हणलं इथं कोण येतं म्हटलं आमचे लोक येतात फकीर वगैरे म्हणून मी म्हटलं ते इथं हो म्हणलं इथं आम्ही हे करतो त्यांना